गुड मॉर्निंग। आज हा आमचा 5वा सी डे आहे। उद्या आम्ही बार्बादोसकडे पोहोचणार आहोत, त्यामुळे आता थोडंसं गरम हवा झालेली आहे। पहिल्यांदा ढग खूप दिसायचे काळे, तसं नसता आता सूर्य एकदम वरती आले। सकाळचे 8 वाजत आलेले आहे, एकदम कडक सूर्य झालेले आहे। माझ्या गॅलरीतूनच मी बाल्कनीमधून फोटो घेते, हा रूमचा व्हिडिओ घेते। सॉरी, हवेमध्ये फरक पडला आहे, गार हवा जाऊन आता चांगली गरम हवा झालेली आहे। रोज आम्ही उठून मी बघते बाल्कनीमध्ये, ह्याच्यावरती असं कठड्यावरती हा मीठ आलेलं असतं, पाणी उडतं त्याच्यामुळे ते। आमचा ब्रेकफास्ट वेगवेगळ्या प्रकारे मी घेते। आत्ता केक घेतलंय, चिप्स, बटाट्याचे पोळी आहे, ड्रायफ्रूट्स रोज असतात इकडे, त्यामुळे ड्रायफ्रूट्स मी भरपूर खाते, कॉर्नफ्लेक्स, ड्रायफ्रूट्स भरपूर खाते। आजचा ब्रेकफास्ट दोन्ही केक घेतला आहे, ज्यूस पिऊन झालं आहे, आता हे खाते। शिप म्हणजे एक मोठा मॉल आहे, हे मागेच तुम्हाला मी सांगते। आता ह्या इकडच्या प्रत्येक दुकानांचे मी छोटे छोटे व्हिडिओ घेते। आता हे सगळ्या ब्रँडचे तुमच्याकडे दागिने आहेत, डायमंड्स आणि सुंदर आहे। आतमध्ये येते मी, खूप प्रकारचे कानातले आणि गळ्यातले आहेत, सुंदर आहे। प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे आहे शोकेस त्यांची। पेन्स आहेत, इयरिंग्स तर खूपच छान व्हरायटी आहे। हे एकदम सुंदर आहे। हे पण छान आहे। घेणार नाही पण त्यांनी बघूनही छान वाटतं आपल्याला। खडाळ्याचा बॅलन्स असतो
वेगळा वेगळा बँड आहे. डिस्प्ले एवढं सुंदर केलेलं आहे की बघत राहावं असं वाटतं. आणि चकाचक काचा एवढाच चकाचक आहे. सारखं क्लिनिक अप चालू असतं इथे. सगळ्यांना लेबल लावते. डिस्काउंट आहे, एक घेतलं 10%, दोन घेतलं तर 20%. हे सगळं युरोमध्ये आहे. तर ड्युटी फ्री आहे, त्याच्यामुळे लोक खरेदी करतात. बाहेरच्या देशात सगळ्यांना टॅक्स खूप आहे. सेक्शन मागवत आहे. एवढ्या सुंदर अंगठ्या मोह होतो घ्यायचा, पण शक्य नाही. बजेट ट्रॅव्हलर आहे ना आम्ही, त्याच्यामुळे फक्त डोळ्यांनी बघायचं, त्याचा आनंद घ्यायचा. 20 युरोला आहे, दोन घेतले तर 29 युरोला. सेट आहे 59 युरो. दुसऱ्या शॉपमध्ये आलेली आहे. इथे सेल आहे घड्याळा आणि पर्सचा. लोक येत आहेत, घेत आहेत, बघत आहेत. दुपारच्या वेळ असल्यामुळे कमी गर्दी आहे. सुंदर घड्याळं आहे. छान पेरेंट म्हणून छान असतं, बघण्यासारखं असतं. आता इथे 30% सेल आहे पॉलिसेस वरती. हे सगळं बघितलं असं वाटतं निदान एकदा तरी यायला पाहिजे क्रूजवरती. वेगळंच जीवन आहे. सगळं जग आपण एका ह्याच्यामध्ये बघतो. सिक्स आहे, ह्याच्यावरती काहीतरी हॅपनिंगसारखं चालू असते. संध्याकाळी प्रोग्राम असतात सगळे. हे वरचं छत पण प्रत्येक वेळेला बदलत असतं. आता
आता 1 वाजता इकडे शो आहे 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा वरती सगळं छान बनवतात. खाली 2 रेस्टॉरंट्स आहेत जे फ्री असतात आणि वरती बफेट फ्री आहेत, पण तरी पण लोक इथे आणखीन रेस्टॉरंट्स आहेत जे पेएबल आहेत, इथे येऊन लोक खात असतात. तसं हे होला म्हणून आहे. होला बाहेर तुम्ही असं छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे. असं डिस्प्ले असतं होला रेस्टॉरंट्स आहे. सुंदर डिस्प्ले केलेले सगळी तांब्याची आपली भांडी लावले. स्वच्छता इथे वाखाणण्यासाठी नॉनव्हेज जास्त आहे. चित्र किती छान काढलेत बाबा. पाठीवरती आहे व्हिडिओ व्हिडिओ. हॅलो लाईम पायनॅपल समुद्र किती छान दिसतोय बघा. बोलायच्यात दुपारचे 1 वाजलेले आहे. आता इथे या ह्याच्यामध्ये डान्सिंगचा क्लास चालू आहे. असं प्रत्येक करणं काहीतरी इथे चालू असतं. फुल डे तुम्हाला बिझी ठेवलेलं असतं.
अशा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे डेक नंबर 6 आणि डेक नंबर 7 इथे कायम हॅपनिंग आणि सगळे दुकानं इथे आहे. ते इथे जो दिसतो आहे बाळ ते संध्याकाळी फुल धमाल असते. ऑर्केस्ट्रा असो त्यांचा काही शिकवले डान्स आत्ता मगाशी शिकवले त्याची प्रॅक्टिस चालू आहे. वॉच गॅलरी वॉच दागिने प्रत्येक ठिकाणी छान कलेक्शन आहे. दुसऱ्या ठिकाणी आले ना एक नंबर 6 सगळे जास्त आहे. पर्सेस अच्छा आतमध्ये जाऊया आपण. मेन सेक्शन आहे आता मी सगळं घेत नाही फक्त इकडनं दाखवते किती मोठे आहे. ऑफर्स चालू आहे आता कारण यूएसला आपण पोचतो आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग त्याच्यामुळे त्यांचे ऑफर्स चालू आहे आता. डेक 7 हा खालचा डेक 6 व्ह्यू आहे. आता आपण सगळं मी जे घेतले ते डेक 6 घेतले तर हा डेक 7 खालचा 6 व्ह्यू. हे वरचं जे छत दिसते आत्ता जे ते बदलत असतं सारखं. खालची दुकानं आहेत खाली सगळे. या इथे जो स्टेज आहे छोटंसं तेवढे संध्याकाळी प्रोग्राम चालू असतं. हे सगळे दुकानं आहे. वरती हॉटेल्स आहे. त्याच्यावरनं कल्पना येते की किती लांबपर्यंत आहे. आत्ता मी जे आहे ते बॅक ऑफ द शेप आहे. मध्ये जे आहे ते म्हणजे मधला भाग आहे आणि एकदम शेवटी जे दिसते ते फ्रंट ऑफ द शेप असं बदलत राहतं. सुंदर दिसते असं. बस आहोत आता विरुद्ध बाजूनी घेतली आहे छोटी. ह्या इथे पण हॉटेल्स आहे. जसं की पेड्स हॉटेल्स असतात हे जे आहे तसं पेड्स हॉटेल
ते आजूबाजू दिसतील सगळे पेरेंट्स हॉटेल या बाजूला पण या सगळे दिसते ते सगळे पेरेंट्स हॉटेल दिसेल. दाखवली ते हॉटेल्स हॉटेल्सच्या इकडनं बघतोय आपण पब आहे हा पब आहे टुडे स्पेशल $25 प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर लागले नुसतं जीव घेते मी संध्याकाळी गर्दी असते क्रॉसिंग असल्यामुळे गर्दी नाही आहे. एकदा का केप कॉर्नरला पोचलीशी की परत त्यांचे 8-8 दिवसाच्या क्रूज सुरू होती. कमीत कमी 4,000 तरी लोक असतात. फुल असेल तर 5,000 लोक असतात. तेव्हा हे सगळं फुल भरलेलं असतं. असं डेक 6 दिसतो आहे. खालचं स्टेज दिसते ते संध्याकाळी प्रोग्राम असतात. क्राफ्ट बियर असं केलं जातं स्पामध्ये आले सलूनमध्ये मी हेअर ट्रीटमेंटसाठी त्यांनी फ्री दिलं होतं काउन्सिलिंग त्यासाठी मी आले होते आणि त्यांनी मला स्टाईल सांगितली कशी करू शकता तुम्ही चांगलं वाटलं मी सगळ्यांना सजेशन देतात ते इज गुड ट्रीटमेंट आणि छान आहे सगळं चकाचक करायची इच्छा असते फक्त चार्जेस खूप आहेत त्याच्यामुळे नुसतं बघणे ह्याच आहे. अनेक रेस्टॉरंट आहे सेवन सारखेच वाटतं कारण 7 ह्या खालचा 6 डेक दिसतो. समोर पण रेस्टॉरंट्स आहे छान सजवून ठेवलेलं असतं. काचा चकाचक असतं त्याच्यामुळे माझंच प्रतिबिंब दिसते. संध्याकाळी सगळे इथे हॅपनिंग असते एकदम सगळे एवढे एन्जॉय करतात त्याच्यामुळे असं वाटतं की आपण खरंच काहीच नाही करत आहे एन्जॉय. आपण आपली फॅमिली आणि आपलं माझं कुटुंब आणि माझी मुलं आणि पुढे काय होणार ह्याचा आपण फार विचार करतो. समोर आहे रेस्टॉरंट Thank you.
किती छान आहे आतमध्ये. ऑरेंज कलर सगळीकडे वापरले त्यांनी. केप कॅनेव्हरला क्रूज पोचली. ते परत त्यांचे आठवड्यावरचे परत शिप सुरू होती तेव्हा फुल गर्दी असणार इथे. क्रॉसिंग होतं त्याच्यामुळे गर्दी कमी होती. 5,000 फुल लोक भरून गेलेले असतं असे. ही एक वेगळी दुनियाच आहे. प्रेझेंटेशन एकदम इतकं सुंदर आहे केलेलं. झाडांचे खोड लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आरसे आहे त्याच्यामुळे कळतच नाही आपण कुठे चाललो आहे आणि कुठून जातो आहे ते. आणि एवढे स्वच्छ आरसे आहेत मी पण दिसते आहे बघा. इतके स्वच्छ आरसे की कळलाच मार्ग नाही की काय आहे ते. त्यामुळे खूप जपून चालायला लागतं. आणि तेव्हा शॅम्पेन देते शॅम्पेनचं खेळते लोक. क्राफ्ट बनवते. क्राफ्टचं पण क्लासेस आहे. असं बनवू शकता वेगवेगळे. And so this one, like, I'll make a cut, just cut out the templates, and then also go in like that. Oh, that's pretty, thank you. And then you can, to cover this, you can also make one paper and just cover it. Okay, I don't want to cover it. But no, that's fine. Oh, yeah, no, that's fine, that's perfect. Do you need help, Scarlett, or do you know what you want to do? सगळं मटेरियल आहे. आय एम टेकिंग सेवनवरनं व्ह्यू घेते खिडकीतनं. आतापर्यंत एकही आम्हाला फिशिंगचं काही दिसलं नाही आहे. माहिती नाही काय एखादी शेप मोठी असते त्यामुळे मासे जवळ येत नाहीत. आत्ता ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये असं काहीतरी ब्राऊन ब्राऊन दिसतं आहे पण ते कळत नाही आहे काय होते. सगळीकडे अथांग समुद्र समुद्र आहे. पाणीच पाणी आहे सगळं. काचेत निघत त्यामुळे काचेला जरा डाग आहेत. कारण बाहेरनं पाणी उसळतं ते त्याच्यावरती पडतं. डेक 7 मी आहे. कारण स्टेअर केस कसं छान दिसत आहेत बघा. इकडनं डेक 7 म्हणून डेक 6 दिसतोय आणि मग डेक 5 पण दिसतोय. या सगळ्या ह्याच्यावरती फोटो घेतात स्टेअर केस वरती.
कडनं दिसेल. सगळ्या स्टेअर केस आहेत असे. सूर्य दिसतोय इकडनं, समुद्र छान दिसतोय. छान रिफ्लेक्शन खाली पडलंय समुद्रामध्ये सूर्याचं. आता आम्ही कॅरेबियनच्या जवळ जातो आहे. आजचा 3 डे संपणार आहे आमचा. उद्या उद्या आम्ही बार्बाडोसला पोचणार आहोत. त्याच्यामुळे आता दिवस आणि रात्र लहान होत चाललेली आहे.